Recording. A very, very warm welcome. It's nice day ahead, and we are at our 9th unit, that is Fundamental Duties of Indian Citizen. खरतर खूप महत्त्वाचा चॅप्टर आपल्या सगळ्यांसाठीच, कारण फंडामेंटल ड्युटीज माहिती असल्याशिवाय आपण त्या फॉलो करू शकत नाही, आणि जोपर्यंत त्या फॉलो करत नाही तोपर्यंत ऍक्च्युली आपल्या देशाचा विकास होणं शक्य नाही, आपल्या देशाचा कुठल्याही प्रकारे ग्रोथ होणं शक्य नाही. आणि आपल्याला तसं नकोय, आपल्याला ती व्हायला हवी आहे, बरोबर ना? आणि म्हणून कुठेतरी या ड्युटीजकडे लक्ष देणं खूप मोठ्यात असतात असं काही नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याचे लीगल मॉरल ड्युटीज असतात आणि फंडामेंटल असतात त्या सगळ्या नागरिकांसाठी, भारताचे नागरिक म्हणून. त्यांच्याबद्दल आपण नेहमीच ऐकतो आणि पूर्णपणे कधी कधी लक्ष त्याच्याकडून काढून घेतो, आपण केअर करत नाही. आज त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. सो असा विचार करूया की देर आर फंडामेंटल ड्युटीज आर दोज ड्युटीज विच हॅव बीन ॲडेड टू द पार्ट 4A आर्टिकल 51A इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. दे आर कॉल्ड फंडामेंटल बिकॉज दे आर इन्क्लुडेड इन द फंडामेंटल लॉ ऑफ लँड, दॅट इज कॉन्स्टिट्यूशन. राज्यघटनेत इन्क्लूड केल्यामुळे ते अतिशय फंडामेंटल लॉ आहे, किंवा त्याला आपण असं म्हणू की लॉ ऑफ लँड म्हणजे प्रत्येक भूमीचा जो एक प्रॉपर्टी राईट असतो, एक कायदा असतो त्याप्रमाणे चालण्यासाठी ते आहे. They were inserted by 42nd Amendment in 1976. Fundamental duties enshrined in Article 51A are in consonance with the Article 29(1) of the Universal Declaration of Human Rights, adopted by the United Nations in 1941. So, या जा आपल्या duties आहे, त्या United Nations नी त्यांचा जो agenda ठेवला होता, डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स 29(1) या आर्टिकल प्रमाणे युनायटेड नेशन्स मध्ये इन 1948 मध्ये. सो ऍट दॅट टाइम असं म्हटलं गेलं होतं, एव्हरी वन हॅज ड्युटीज टू द कम्युनिटी इन विच अलोन द फ्री अँड फुल डेव्हलपमेंट ऑफ हिज पर्सनॅलिटी इज पॉसिबल. प्रत्येकाला स्वतःच्या अशा ड्युटीज असतात समाजासाठी ज्यांच्यामुळे तो स्वतःची अतिशय मुक्तपणे आणि पूर्णपणे अशी डेव्हलपमेंट करू शकतो स्वतःच्या पर्सनॅलिटीची, कारण तो त्या ड्युटीज फुलफिल करतो. आणि म्हणून कुठेतरी ड्युटीज हे अशी एक गोष्ट आहे की आपण समाजाचा एक घटक आहोत. वी आर द पार्ट अँड पार्सल ऑफ सोसायटी. अँड ऐसा जब होता है की हम एक समाज का भाग होते हैं तो समाज के प्रति हमारी कुछ ड्युटीज रहती है, कुछ कर्तव्य होते हैं. So definitely we can say that it is the kind of two-way traffic. Do baju se, do taraf se rehta hai. Okay, so it is like people's expectations and claims on the society are generally called rights. Jo mere expectation hai society se, jaise ki bhai chara, shantata, sabke saath milkar julkar rehna, कुछ अगर मदद लगे तो सोसायटी से मिलना. सो दॅट इज लाईक अवर राईट्स, ह्युमन राईट्स ॲज अ राईट्स ॲज अ सिटीजन्स. लेकिन सोसायटी के एक्सपेक्टेशन, समाज के हमसे जो एक्सपेक्टेशन रहते हैं, दॅट टू वॉट पीपल शुड डू फॉर अदर मेंबर्स ऑफ सोसायटी, हाउ दे शुड बिहेव विथ देम, दे आर कॉल्ड ड्युटीज. यात असं नसतं की समाजाला, पहिली गोष्ट समाज म्हटल्यावरती कुठली एक जात, एक धर्म, एक पंथ असं नसतं. इट इज नॉट वन रिलीजन. आपण भारत म्हणून समाज बघतो, त्यामुळे त्यात कुठलाही जातपात धर्म आड येत नाही. आणि दुसरी गोष्ट, समाजासाठी काही करणं ही गोष्ट प्रत्येकाच्या गरजेची असते, आणि त्यात खूप छोट्या गोष्टी असतात. यात पर्सनल बिहेवियरच्या गोष्टी नसून यात खूप साऱ्या गोष्टी या, आणि त्यात खूप डिस्टिंक्ट लाईन आहे, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी या समाजाच्या चांगल्यासाठी केल्या जातात. यात स्वतःची पर्सनल लाईफ वेगळी असते आणि त्यातून ती लाईफ जगताना दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून या ड्युटीज असतात. जसं की तुम्ही रस्त्यावर चालताय तर थुंकू नका, त्याच्यावर कचरा टाकू नका, रस्त्यावरच्या वाहनांचे नियम पाळा. पण समाज तुम्हाला हे सांगणार नाही कुठली गाडी घ्या, समाज तुम्हाला हे सांगणार नाही तुम्ही कुठचे कपडे घाला. नाही, समाज नाही सांगू शकत. पण समाज हे सांगू शकतो की सार्वजनिक शांतता पाळा. जर समजा गार्डन मध्ये गेला असाल, तिथे कचरा टाकू नका, तिथे थुंकू नका, तिथे गडबड गोंधळ, कदाचित सगळ्यांना नाही आवडणार, गडबड गोंधळ नका करू. काही ठिकाणं अशी असतात जिथे गडबड गोंधळ करायचा असतो तिथे करा.
पण जिथे अशी ठिकाणं नाही आहेत तिथे शांतता बाळगा. तिथे खूपदा ओल्ड एज म्हणजे एल्डरली पीपल आलेले असतात किंवा तिथे लहान बाळ आलेली असतात, त्यांना त्रास होऊ शकतो. जर दवाखाना असेल तर आपल्याकडे एक पद्धत आहे सतत हॉर्न वाजवत गाडी पुढे न्यायची, पॅ 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 पॅ, पहिल्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नुसता हॉर्न 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 चालू. तसं नका करू. कदाचित वाटेत एखादं घर असतं जिथे वृद्ध मनुष्य असतो ज्याचा ज्याला हृदयविकार असू शकतो, ज्याला या हॉर्न्समुळे त्रास होऊ शकतो, वाटेत एखादं हॉस्पिटल असू शकतं, एखादं छोट्या मुलांचं, एखादा कोणी पेशंट असला की कोणीही त्यांना या सगळ्याचा त्रास होऊ शकतो. कदाचित सिटीजन्स आहेत त्यांना त्रास होऊ शकतो. आणि आपला हॉर्न ही आपली शो ऑफ करण्याची गोष्ट नाहीये. गाडी सुद्धा हा तुम्ही घ्या तुमच्या आनंदासाठी, पण तुम्ही एकदा समाजाचा पार्ट झालात की तो समाजाचा पार्ट तुम्हाला पूर्णतः बाळगायचा असतो, म्हणजे बनायचं असतं. मग त्यात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. सिग्नल असेल तर खूपदा रेड सिग्नल लागला की तुम्हाला क्रॉसिंग साठी थांबायला लागतं, बरोबर ना? पण मग क्रॉसिंग करताना तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की रेड सिग्नल लागला की लोक येणारी जाणारी असतात, आणि अशावेळी आपल्याला नीट काय म्हणू आपण नीट प्रकारे सिग्नलवर थांबलं पाहिजे, त्यांना यायला जायला वाट दिली पाहिजे. हे साधे ड्युटीज आहेत, दे आर कॉल्ड ड्युटीज. आणि मला वाटतं राईट्स अँड ड्युटीज दे आर को रिलेटिव्ह टर्म, दे गो टुगेदर इन हँड अँड मस्ट बी रीड टुगेदर. सो ड्युटीज विदाउट राईट्स अटॅच टू देम वुड लीड टू स्लेवरी. जर समजा लोकांकडे फक्त कर्तव्य आहेत आणि त्यांना त्यांचे हक्क नाही आहेत तर गुलामगिरी सुरू आहे. ऍट द सेम टाइम आपल्याकडे फक्त हक्क आहेत आणि ड्युटीज नाही आहेत, दे टेन टू रिझल्ट इन द कंडिशन ऑफ लायसन्स अँड अनार्की, मग हुकुमशाही सुरू आहे. सो सोसायटी कॅन मेंटेन इट्स बॅलन्स वेन पीपल परफॉर्म देअर ड्युटीज वाईल दे शुड एन्जॉय देअर राईट्स. सो राईट्स एन्जॉय करता करता, हक्कच निभावता निभावता, पूर्णपणे ड्युटीज पण म्हणजे कर्तव्य पण आपण आपली निभावली पाहिजे. सो महात्मा गांधींचं कोट, आय लर्न फ्रॉम माय इलिटरेट बट वाईज मदर दॅट ऑल राईट्स टू बी डिझर्व्ड अँड प्रिझर्व्ड कम फ्रॉम ड्युटी वेल डन. दस द व्हेरी राईट टू very right to live accrues to us only when we do the duties of citizenship of the world. From this one fundamental statement, perhaps it is easy enough to define duties of man and women and correlate every right to some corresponding duty to be first performed. Every other right can be shown to be the usurpation hardly worth fighting for. सो ओव्हरऑल अशा प्रकारे आपण कन्सेप्ट ड्युटीची काय ती समजून घेऊ शकतो. आपल्या काही मॉरल आणि लीगल ड्युटीज आहेत. मॉरल ड्युटीज म्हणजे काय? टू हेल्प समवन इन डिस्ट्रेस्ड ऑर टू हेल्प युअर नेबरहूड इन डिफिकल्टी इज अ मॉरल ड्युटी. असा विचार करा, तुम्ही रस्त्यावरनं चाललाय आणि अचानक तुम्हाला दिसलं समोरून जाणारी एखादी स्त्री, एखादा पुरुष, कुणी पाय घसरून पडलं, गाडीवरून पडलं, तर अशावेळी त्यांना हवी ती मदत करणं, डॉक्टरची पाहिजे का ती बघणं, हे आपलं कर्तव्य आहे. देअर इज हाऊ एव्हर नो बाइंडिंग ऑब्लिगेशन ऑर लीगल कंपल्शन. अशासारख्या गोष्टींना जे आपण मॉरली मदत केली पाहिजे आपल्याला वाटतं म्हणून, किंवा असा विचार करा मॉरल ड्युटी म्हणून आपली, तर त्याच्यासाठी लीगल कंपल्शन नसतं. आपण न्यायाने असं म्हणू शकत नाही किंवा ज्याला आपण कायद्याने असं म्हणू शकत नाही की ते केलंच पाहिजे, पण शेवटी आपला विचार, आपले आपलं काय म्हणू समाजात वागणं हे त्यावरून ठरत असतं. देअरफोर इट लॉजिकली फॉलोज दॅट देर इज नो पनिशमेंट इफ वन फेल्स टू परफॉर्म मॉरल ड्युटी. सो मॉरल ड्युटी करणं जर शक्य झालं नाही तर त्याच्यासाठी लीगल पनिशमेंट मिळू शकत नाही किंवा मिळत नाही. नेवर द लेस सोसायटी मे एक्सप्रेस इट्स टिप्स दिस अप्रुव्हल इन अदर वेज. म्हणजे जर समजा एखाद्या सेलिब्रिटीने त्याच्या हातून काही चूक घडली आणि मग त्याने ती तर मग आपण बघतो ट्विटरवर किती ट्रोल होतं ते. आजकाल आपल्याला सगळ्यांना डिसअप्रुव्हल दाखवायला एकदम एकदम खुमखुमीच आलेली असते कुठल्याही प्लॅटफॉर्मवरनं, मग तो कितीही पर्सनल अजेंडा असू दे. आपण ट्विटर एकदा हातात आलं किंवा फेसबुक की आपले हात असे आगीचे होऊन जातात, आणि जुबान पण म्हणजे भाषा पण, कारण आपल्याला माहिती असतं आपण एका स्क्रीनच्या पलीकडे असतो, आपल्याला कोणी हात लावायला येऊ शकत नाही, आपल्याकडे फ्रीडम ऑफ स्पीच आहे. असे खूप घाणेरडा माइंडसेट आपल्याकडे फार तयार होत आहे की एक स्क्रीनच्या मागे राहून ट्रोलिंग करणं. आपण असा विचार केला पाहिजे की सोशल मीडियाचा नीट वापर कसा करता येईल किंवा त्याचा आनंदासाठी वापर कसा करताय.
रादर दॅन कुणालातरी टोकण्यापेक्षा टोचण्यापेक्षा किंवा चुकीचे पद्धत पायंडे पाडण्यापेक्षा. सो नेवरदलेस सोसायटी मे एक्सप्रेस इट्स डिसअप्रुव्हल इन अदर वेज. ऑलमोस्ट ऑल रिलीजन गिव इम्पॉर्टन्स टू द मॉरल ड्युटीज. इन इंडिया फॉर एक्झाम्पल इट इज बिलीव दॅट नरसेवा इज अ नारायण सेवा. म्हणजे तुम्ही माणसांची सेवा केली तर ती देवाची सेवा केल्यासारखं होतं, देव कुठल्याही धर्मातला असू दे. आणि म्हणून इट मीन्स दॅट सर्विस इज फेलो ह्युमन बी सर्विस टू द फेलो ह्युमन बिईंग्स इज सर्विस टू गॉड. सो डुईंग सर्विस इज वन ऑफ द मॉरल ड्युटीज. लीगल ड्युटीज दे आर एक्झॅक्टली अपोजिट टू द मॉरल ड्युटीज. दे आर इम्पोज बाय द लॉ and the state of citizen laws of the state of on the citizens. Failure to perform such duties is a duly the duty is duly punished. Jo koni he kaam karu shakat nahi tyala punishment milte. The Indian Penal Code IPC asa mhatla jata tyala. Ma'am voice break hoto. I know, mi tumhala mhatlo ki wow तू असं म्हणलीस आणि आपल्याकडे लाईट आलाय. जस्ट गिव्ह मी टू मिनिट्स, वायफाय चालू होऊन मी पुन्हा एकदा कनेक्ट होईपर्यंत. यात जे काही ब्रेक होतोय ना माझा आवाज, तो तुम्ही प्लीज यातले तेवढे कॅपचे किंवा तेवढा वेळ ते आपण जी व्हिडिओ अपलोड करतो त्याच्यावर जाऊन बघणार का? चालेल ना, लाईट आला आहे पण एकदा वायफाय फिक्स वायफाय फिक्स झालं की मी लगेचच त्याला कनेक्ट करते. तोपर्यंत या लीगल ड्युटीज बद्दल बघूया. The Indian Penal Code and various other laws prescribe relevant punishment. योग्य प्रकारची पनिशमेंट प्रिस्क्राइब केली जाते या लीगल ड्युटीज न करण्यासाठी. प्रिस्क्राइब रिलिव्हंट पनिशमेंट फॉर नॉन परफॉर्मन्स ऑफ सर्टन ड्युटीज मेन्शन्ड बाय द लॉ ऑर फॉर डुईंग समथिंग दॅट इज प्रोहिबिटेड बाय लॉ. एखादी गोष्ट करू नका असं म्हटलंय लॉ मध्ये आणि ती केली तर त्याच्यासाठी सुद्धा शिक्षा आहे, आणि एखादी गोष्ट करा असं म्हटलंय आणि नाही केली तर त्याच्यासाठी आहे. उदाहरणार्थ चोरी करू नका असं म्हटलंय शिक्षा आहे, किंवा तुम्हाला असं म्हणता येईल की टॅक्सेस भरा असं म्हटलंय पण टॅक्स भरले नाहीत तरी शिक्षा आहे. सो इन दिस सेन्स लीगल ड्युटीज हॅव पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स. सो पॉझिटिव्ह लीगल ड्युटीज काय आहेत, म्हणजे करा असं म्हटलेले. सर्टन ड्युटीज रिक्वायर दिस इंडिव्हिज्युअल द इंडिव्हिज्युअल टू परफॉर्म सर्टन ऍक्ट्स like payment of taxes, taking effective measures to reduce pollution, etc. If an individual fails to pay taxes, he can be punished. म्हणजे जर समजा या गोष्टी झाल्या नाहीत, जसं की तुमचं पीयूसी करून घ्या, तुमच्याकडे व्हेइकल इन्शुरन्स असला पाहिजे, गाडीत बसल्यावर तुम्ही बेल्ट लावला पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर केल्या नाहीत तर ते पनिशेबल ऍक्ट आहे. टॅक्सेस बरोबर अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही करा असं असेल तर त्याला पॉझिटिव्ह लीगल ड्युटीज म्हणतात. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही करू नका असं म्हटलं असेल तर त्याला निगेटिव्ह लीगल ड्युटीज असं म्हटलं जातं. ओके, सो निगेटिव्ह लीगल ड्युटीज कशा आहेत? सर्टन ड्युटीज रिक्वायर अ पर्सन नॉट टू डू सर्टन थिंग्स. फॉर एक्झाम्पल स्टीलिंग अदर्स प्रॉपर्टी, ट्रेसपासिंग, त्याच्यानंतर दुसऱ्याच्या घरात प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती काहीतरी चुकीच्या गोष्टी करणं, तिथून जाणं. Interestingly, it is observed that the negative duties constitute most of the offenses and commissions of such acts may be undoubtedly punished. म्हणजे थोडक्यात चोरी करणं, ट्रेसपासिंग करणं आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपण पनिशेबल म्हणतो त्या गोष्टी. ओके, सो मला सांगा लीगल ड्युटीज मध्ये कोणते दोन प्रकार असतात? मी विचारलं असं की लीगल ड्युटीज मध्ये कोणते दोन प्रकार असतात, सांगू शकाल तुम्ही मला? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह मॅम. व्हेरी गुड, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह लीगल ड्युटी, करेक्ट. याच्यानंतर काही फंडामेंटल ड्युटीज असतात. ऍज इट इज मेन्शन्ड अबाउट, आर्टिकल 51A पार्ट 4A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इनकॉर्पोरेट्स द लिस्ट ऑफ फंडामेंटल ड्युटीज ऑफ द सिटीजन्स ऑफ अवर कंट्री. आर्टिकल 51A मध्ये आपल्या फंडामेंटल ड्युटीज मेन्शन केलेल्या आहेत. ओके, आणि विथ अ फ्यू एक्सेप्शन्स लाईक इटालियन कॉन्स्टिट्यूशन, अ चॅप्टर ऑन फंडामेंटल ड्युटीज इज नॉट अ फीचर ऑफ एनी अदर डेमोक्रॅटिक कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. सो इटालियन कॉन्स्टिट्यूशनचं एक्सेप्शन घ्या, पण बाकी खूप कमी अशा कॉन्स्टिट्यूशन आहेत जगातल्या ज्यात फंडामेंटल ड्युटीज मेन्शन केल्या आहेत नागरिकांच्या. आपल्याकडे त्या आहेत. द न्यू चॅप्टर ऑफ फंडामेंटल ड्युटीज वॉज इंटेंडेड टू काउंटर बॅलन्स
the somewhat heavy emphasis on the rights in our constitution in the past. आपल्या हक्कांबद्दल बोलताना आपल्या त्याच्यावर इतका मोठा एम्फसिस होता की त्याच्याबरोबर आपल्या ड्युटीजची आपल्याला माहिती असावी असं असल्यामुळे आपल्या आपल्याला हा नवीन चॅप्टर इंट्रोड्यूस करण्यात आला. या आर्टिकल 51A मध्ये ड्युटीज कशा लिस्ट केल्या आहेत, टू अबाइड द कॉन्स्टिट्यूशन अँड रिस्पेक्ट इट्स आयडियल्स अँड इन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन्स द नॅशनल फ्लॅग अँड नॅशनल अँथेम. तुम्ही भारतीय आहात, भारताचे नागरिक आहात, तर त्याचे तीन प्रतीक आहेत, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आपला भारतीय फ्लॅग नॅशनल फ्लॅग दॅट इज तिरंगा, आणि नॅशनल अँथम म्हणजे जनगणमन. बाय द वे आपलं नॅशनल अँथम जनगणमन आहे, पण राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे, विसरू नका या गोष्टी. ओके, जनगणमन हे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं होतं. सो भारताची राज्यघटना, आपला तिरंगा आणि आपलं राष्ट्रगीत या गोष्टींचा सिटीजन म्हणून आपण मान राखला पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारे हार्म नाही होता का? तिरंगा लावताना तो केशरी पांढरा हिरवा या तीन रंगांच्या ऑर्डरमध्ये फडकता लावला पाहिजे. आणि जर समजा तुम्ही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला कुठल्याही ठिकाणी तिरंगा लावत असाल, तर तो तिरंगा संध्याकाळी उतरवण्याचं कामही केलं पाहिजे. तो दिवसभर तिथे राहू शक म्हणजे रात्रभर तिथे राहू शकत नाही. लक्षात ठेवा या गोष्टी. ऑल सिटीजन्स आर सपोज टू मेंटेन डिग्निटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बाय नॉट इंडल्जिंग इन एनी ऍक्टिव्हिटीज इन व्हायोलेशन ऑफ इट्स लेटर अँड स्पिरिट. कुठल्याही प्रकारे राज्यघटनेचं मानहनन होईल किंवा अपमान होईल अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज न करता त्यातल्या प्रत्येक अक्षराला मनापासून जपलं पाहिजे आणि त्या प्रकारे तसं वागलं पाहिजे. इंडिया ही खूप मोठी कंट्री आहे, खूप मोठ्या प्रकारचे लोक आहेत आणि ते सगळे एका झेंड्याच्या खाली आलेले आहेत. दॅट इज केशरी पांढरा हिरवा. यातले प्रत्येक कलर हे धर्माचे प्रतीक नसून तर ते आपल्या शौर्याचं, आपल्या शेतकऱ्यांना किंवा आपल्याकडे असलेल्या सुफलतेचं आणि आपल्या शांततेचं प्रतीक आहे आणि प्रगतीचं. तुम्हाला माहित असेल तर केशरी रंग हे शौर्याचं प्रतीक आहे, पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक आहे, हिरवा रंग हे सुजलाम सुफलाम धरती म्हणजे परिपूर्णता समृद्धी ह्याचं द्योतक आहे, आणि आतलं जे 24 आरे असलेलं सुदर्शन चक्र आहे ते प्रगतीचं प्रतीक आहे. कारण चक्र म्हणजे फिरणारी, म्हणजे गती, आम्ही गतीने विकसित होणार आहोत म्हणून. सो या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत नेहमीच. आपण नेहमीच फ्लॅगला आपल्या मान दिला पाहिजे. तसंच कुठंही राष्ट्रगीत सुरू झालं की तिथे आपण स्तब्ध उभं राहिलं पाहिजे, त्या राष्ट्रगीताचा मान राखला पाहिजे. हे सगळे आपल्या सिम्बॉल्स ऑफ हिस्ट्री आहेत, आपल्या इतिहासाची चिन्ह, हिस्ट्री, सोवरेनिटी, युनिटी अँड प्राईड. इफ सिटिझन्स ऑफ इंडिया शो डिसरिस्पेक्ट टू द कॉन्स्टिट्यूशन, द नॅशनल अँथेम अँड नॅशनल फ्लॅग, इट वुड बी नॉट ओनली अँटी सोशल अँड अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटी, बट इट विल स्पेल डूम टू ऑल अवर राईट्स अँड अवर व्हेरी एक्झिस्टन्स ऍज सिटिझन्स ऑफ अ सोवरेन नेशन. Each citizen must therefore not only refrain from any such activity, but also do his best to prevent any miscreant trying to show disrespect to our national symbol. So, हर एक नागरिक को ये पता होना चाहिए ये कि अगर हम ये सब चीजों का disrespect करते हैं, that means we lost or we lose our rights as a citizen. जैसे कि duty हमने follow नहीं की तो हम हमारे rights भी खो देते हैं. Okay? The next one is 9.4.2, to cherish and follow the noble ideas which inspired and the national struggle and for freedom. Hame jis idea par hame freedom mila wo ideas ko cherish karna chahiye. Hamari unity jo hai, ekata hai, non violence, equality, फ्रीडम के लिए जो चाहिए थी, ब्रदरहुड, बंधुत्व, वर्ल्ड पीस, जागतिक शांतता, ये सब चीजों को एक साथ लेकर आगे जाना है. ये सब चीजें जैसे हमें पूरा का पूरा लाइक वी हैव टू कम्प्लीटली एक्वायर देम एंड बिहेव अकॉर्डिंग टू देम. आपल्याला एकदम अंगवळणी पाडून घ्यायच्या त्या गोष्टी आणि तसंच वागायचं आहे. ओके, आणि तसं नाही वागलं तर आपल्याकडे त्यासाठी अत्यंत काय म्हणू अत्यंत सगळ्यांना लागू होतील अशा पनिशमेंट्स आहेत. मला शब्द नाही आठवते अत्यंतच्या पुढे लावायचा. हा, असं म्हणून कडक शिक्षा आहेत. येस, टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सोवरेनिटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. सोवरेनिटी म्हणजे राष्ट्र सार्वभौमत्व, म्हणजे राष्ट्राचं स्वतंत्र असणं. युनिटी म्हणजे एकता, इंटिग्रिटी पण एकात्मता. असा विचार करा की
राष्ट्राची एकता एकात्मता आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्याचं काम आपल्यावर आहे. आपण आपलं लोकशाही राज्य चालवतो आणि त्यामुळे अशा प्रकारे कुठलंही काम की ज्याच्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याला शांततेला एकात्मतेला धोका पोचेल असं काम आपल्या हातून झालं नाही पाहिजे. देन टू डिफेंड कंट्री अँड रेंडर नॅशनल सर्व्हिस वेअर कॉल्ड अपॉन टू डू सो. जेव्हा देशाला गरज असेल तेव्हा देशासाठी देशाच्या संरक्षणाचं काम आणि त्यानंतर नॅशनल सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम म्हणजे देशाला सर्व्हिस करण्याचं काम देशाला सर्व्हिस देण्याचं काम आपल्याकडून झालं पाहिजे. ज्या क्षणी देश आपली मदत मागेल त्या क्षणी आपण देशाला मदत केली पाहिजे. कारण तू करणारेस का मी करू, माझ्याकडे पैसे कमी आहेत का तुझ्याकडे जास्त आहेत का याचा विचार न करता. कारण खूपदा असा विचार करा की खूपदा देर माईट बी पॉसिबिलिटी दॅट इवन सिव्हिलियन्स मे बी रिक्वायर्ड टू टेक अप आर्म्स इन डिफेन्स ऑफ द कंट्री इफ द सिच्युएशन वॉरंट्स इट. कदाचित चुकून होऊ नये कधीच, पण अशी गरज आली अशी वेळ पडली की आपल्या सिव्हिलियन्सना आपल्या सिटीजन्सना पण शस्त्रास्त्र हाती घ्यायची वेळ आली परकीय शक्तींच्या विरोधात, ज्या शक्ती आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला एकात्मतेला फाईट करतायत. तर अशावेळी ती घेणं आपली ब्रेव्हरी दाखवणं हे आपलं शौर्य दाखवणं हे ही आपली ड्युटी आहे. इट्स अ कंपल्सरी सर्व्हिस फॉर पब्लिक पर्पज मेन्शन्ड इन द आर्टिकल 23(2) ऑफ द फंडामेंटल राईट्स. सो हे कुठल्याही ग्राउंड्सवरती त्यात डिस्क्रिमिनेशन होत नाही, रिलिजियस, रेस, कास्ट, क्रीड, क्लास काहीच नाही. द नेक्स्ट वन इज टू प्रमोट हार्मनी अँड स्पिरिट ऑफ अ कॉमन ब्रदरहुड अमंगस्ट ऑल पीपल ऑफ इंडिया ट्रान्सेंडिंग रिलिजियस लिंग्विस्टिक रिजनल अँड सेक्शनल डायव्हर्सिटीज टू रिनाउन्स प्रॅक्टिसेस डिरोगेटरी टू द डिग्निटी ऑफ अ वुमन. सो अशा कुठच्याही प्रॅक्टिसेस ज्यांच्यामुळे मग त्या तुमच्या धार्मिक असू देत, लिंग्विस्टिक असू देत म्हणजे भाषिक असू देत, रिजनल म्हणजे त्या त्या प्रदेशातल्या असू देत, प्रादेशिक असू देत, कुठल्याही सेक्शनच्या डायव्हर्सिटीज ज्या असतील ज्याच्यामुळे विमेन किंवा अन्य कोणत्याही समाजातल्या घटकाला त्यांचा सन्मान घालवावा लागत असेल, त्यांचा विनयभंग होत असेल आणि कुठल्याही प्रकारे आपल्यातल्या बंधुत्वाला सर्वधर्म समभावाला जर धक्का पोचत असेल तर त्या गोष्टी न करणं, त्या कम्प्लिटली टाळणं ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत गरजेची आणि लिगली कंपल्सरी आहे ॲज अ सिटीजन म्हणून. ओके. आणि द कॉन्स्टिट्यूशन ऑल्सो असाइन्स अस द फंडामेंटल ड्युटी ऑफ एन्शुरिंग दॅट ऑल प्रॅक्टिसेस डिरोगेटरी म्हणजे अतिशय घिनोने किळसवण्या आणि न करण्याच्या अशा डिरोगेटरी टू द डिग्निटी ऑफ विमेन आर रिनाउन्स्ड. दिस अगेन शुड कम नॉर्मली टू द कंट्री वेअर द आयडियल सेट दॅट गॉड्स रिसाइड वेअर विमेन आर वर्शिप. म्हणजे असं एक संस्कृत कोट आहे, यत्र नारियस्तु पूज्यंते रमंते तत्र देवता. म्हणजे जिथे जिथे नारीचा सन्मान होतो तिथे तिथे ती देवतांचा वास होतो. देवता म्हणजे कुठलाही देव. ओके. पण असं म्हणण्याची वेळ का आहे, कारण असा विचार करा की त्यांना देवता म्हणून घरात पूजून बसवू नका. तर तुम्हाला माहिती आहे आता नवरात्र चालू आहे आणि असं म्हटलं जातं की नवरात्र देवीने जेव्हा राक्षसांशी लढा दिला तेव्हा देव सुरक्षित झाले किंवा पृथ्वी सुरक्षित झाली. आणि कुठेतरी त्याचं सेलिब्रेशन म्हणजे नवरात्र आहे. तर हे लक्षात ठेवा की स्त्री ही काही पूजा करण्याची गोष्ट नाही आहे, पण स्त्री ही सन्मान देण्याची गोष्ट आहे. स्त्रीला तिचे पंख आहेत, तिला उडण्याची गरज आहे, पण कुणीही ते पंख छाटायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर डरकाळी फोडण्यासाठी तिला प्रत्येक वेळी वाघाची गरज लागत नाही. ती स्वतःचा बचाव करू शकते. ती अबला नाही आहे, ती सबला आहे. तुम्हाला असं वाटतं का मी हे बोलतेय ते कुठे चुकतंय का? नो मॅम. सो त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा मुलींनीही आणि मुलांनीही. ओके. सो पुढे जाऊन जर असं म्हटलं इट इज फॉर अस टू राईज अबाउ द लॅटर डे डीजनरेशन्स अँड अबरेशन्स विच टार्निश द इमेज ऑफ अवर सोसायटी. सो याच्या अगेन्स्ट केलं गेलेलं कुठचंही काम जे मी मगाशी म्हटलं तर ते आपल्या सोसायटीला कलंक देणारं असतं, अतिशय घाणेरडं घिनोन असं असतं. आणि म्हणून आर्टिकल 23(1) ऑफ द फंडामेंटल राईट्स प्रोहिबिट्स ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग म्हणजे माणसाला पळवणं, त्याचा गुलाम म्हणून वापर करणं, विच इज वन ऑफ द मोस्ट ऍबनॉक्शियस प्रॅक्टिस डिरोगेटरी टू द डिग्निटी ऑफ विमेन. फक्त स्त्रीच नाही, आजकाल तर पुरुषांनाही या सगळ्या गोष्टींना अत्यंत आम्हाला सांगायला खूप दुःख होत आहे, पण अतिशय
या गोष्टी समाजात घडत राहतायत आणि कुठेतरी पुन्हा एकदा सेमच म्हणणार आहे मी की मला दुसऱ्याचं लाईफ चूज करण्याचा अधिकार आहे की कुठेतरी आपल्यात असलेली घाणेरडी जी काय म्हणू जी आपल्यात असलेली विचारधारा आहे ती ह्या सगळ्या मागचं कारण आहे. टू व्हॅल्यू अँड प्रिझर्व द रिच हेरिटेज ऑफ कंपोझिट कल्चर. आपल्या देशात अँशियंट काळापासून प्रत्येक धर्माच्या इतक्या वेगवेगळ्या हेरिटेज आहेत, सुंदर शिल्प आहेत, सुंदर कला आहेत, सुंदर प्रथा आहेत की ज्या कुणालाही त्रास देणाऱ्या नाहीत पण आपल्याला माणूस म्हणून खूप मोठं करणाऱ्या. सो अशा उदाहरणार्थ बैलपोळ्यासारखी प्रथा घ्या की ज्याच्यात तुम्ही तुमच्या पेट्सचा सन्मान करता. पेट्स म्हणजे तुमच्या तुमचा बैल की ज्याला जो तुम्हाला शेतीत मदत करतो तो एकाच धर्मातल्या लोकांना करतो का नाही सगळ्या धर्मातल्या लोकांना करतो. म्हणजे आपण कुठेतरी आपल्याला जेव्हा लक्षात येतं की अरे यांच्यामुळे माझं काम सुलभ होत आहे तर आपण त्यांचा सन्मान करतो, आपण त्यांना नीट वागणूक देतो. अशा प्रकारे आपल्याला आपल्या व्हॅल्यू प्रिझर्व केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे आपला धर्म वगळता दुसऱ्या धर्माच्या गोष्टींना चुकीच्या लेखणं, त्याला डॅमेज करणं, डिस्फिगर्ड करणं, स्क्रॅच्ड करणं, सब्जेक्ट टू व्हँडलिझम, म्हणजे खूपदा मूर्तीभंजनाचे प्रकार, वास्तुभंजनाचे प्रकार घडतात. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी अत्यंत चुकीच्या आहेत. आपल्याकडे फार सुंदर आर्ट्स आहेत, स्कल्पचर्स आहेत, आर्किटेक्चरल म्हणजे आर्किटेक्चर, मॅथमॅटिक्स, सायन्स, मेडिसिन या सगळ्यात आपण फार छान प्रगती करतो आहे. पूर्वी केलेली आपल्याकडे त्याचे काही पुस्तकं, त्याचे काही मॉन्युमेंट्स आहेत. या सगळ्याचं जपणं म्हणजे भारत जपणं ना. मी फक्त म्हणजे असा विचार करा की ताजमहल किती सुंदर आहे, त्याला कोणी हार्म करून नाहीच चालणार. तो जगातला एक आश्चर्य इतका सुंदर आहे, मग आपण त्याला हार्म करून चालणार नाही. तसंच जर समजा बघितलं तर कोणार्कचं सूर्य मंदिर किती सुंदर आहे, त्यालाही कोणी हार्म करून चालणार नाही. सेलेस्टियल चर्चेस असतात तर तिथे इतकी सुंदर नक्षी असते, कितीतरी सुंदर इतिहास असतो, तोही हार्म करून चालणार नाही. अमृतसरचं सुवर्ण मंदिर इतकं सुंदर आहे, त्याला हार्म करून चालणार नाही. म्हणजे ही सगळी त्या त्या धर्माची नुसती धार्मिक स्थळच नाही आहेत, तर हे आपल्याला माणूस म्हणून आपण किती प्रगत विचारांचे आहोत ही सांगणारी ठिकाणं आहेत, किल्ले आहेत, जागा आहेत, वेगवेगळ्या देऊळ आहेत. या सगळ्याच गोष्टी कुठल्या एका धर्माच्या आहेत म्हणून नाही तर भारताच्या आहेत म्हणून त्यांचं रक्षण करणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. आवर पास्ट हॅज शोन अस द पाथ ऑफ पीस. आपला पूर्ण जो भूतकाळ आहे अगदी फार दूरपर्यंतचा हजारो वर्षांपूर्वीपासूनचा, त्याने आपल्याला शांततेचा, प्रेमाचा, अहिंसेचा आणि सत्याचा रस्ता दाखवलाय. पीस, लव, नॉन व्हायलन्स अँड ट्रूथ. And it is our responsibility of all citizens to work for the preservation of such rich heritage and this cultural values and live in the love of harmony. So hopefully tumhala hai patla asel asa mala vatte. Patla hai ka tumhala? Yes, oh, ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड. सो आपण पुढचा मुद्दा बघूया. मला माहिती आहे की आता कसं आहे की हे खूप जास्त मोठं आहे. सो ह्याच्यात आत्ता जेवढं पूर्ण होणार आहे तेवढं मी तुम्हाला शिकवणार आहे आणि पुढचा पार्ट मी तुम्हाला सेल्फ स्टडीला देणार आहे, कारण या गोष्टी आहेत आणि उद्याला आपण त्या डिस्कस करणार आहोत. उद्या तुम्ही मला ते सांगणार आहात काय ते. ओके. सो टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द नॅशनल एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग फॉरेस्ट, लेक्स, रिव्हर्स, वाईल्ड लाईफ अँड टू हॅव कम्पॅशन ऑफ लिव्हिंग क्रिएचर्स. असा विचार करा, एन्व्हायरमेंट वगैरे तर खूप दूरची गोष्ट आहे, बरोबर. आपण असं म्हणूया की आपण जर रस्त्यावर चाललोय तर किती लोक समोर शेजारच्या झाडाला हात घालून पानं उरबडतात, किती लोक उगाच झाडांना ते हातात काठी बिठी असेल तर फटके मारतात, प्राण्यांना किती वेळा पटकन आपण दगड मारायचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टींची गरज नाहीये. आपण आपलं एन्व्हायरमेंट, आपल्या आसपासची गोष्ट ज्या सध्या रायझिंग एअर वॉटर नॉईज पोल्युशन आहे, लार्ज स्केलवर आपण आपली जी जंगलं आहेत ती तोडतोय, या सगळ्या गोष्टी कुठेतरी कंट्रोल केल्या पाहिजेत. अदरवाईज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर हानी होण्याचा धोका संभवतो आणि तो आपल्याला नक्की नकोय. ओके. बाय प्रोटेक्टिंग द फॉरेस्ट कव्हर अँड प्लांटिंग न्यू ट्रीज, क्लीनिंग रिव्हर्स अँड कन्झर्वेटिव्ह वॉटर सोर्सेस, रिफॉरेस्टिंग वेस्ट लँड्स अँड हिल्स अँड माउंटन्स अँड कंट्रोलिंग पोल्युशन इन द सिटीज, विलेजेस अँड इंडस्ट्रीयल युनिट्स, we can help to save the future of our fellow citizens and plants itself. And he aplyala aplya 48A article madhe directive principles madhe disun yeto, responsibility to protect and improve environment and safeguard the forests and wildlife mentioned. So
कुठेतरी माणूस म्हणून आपण प्राण्यांबरोबरच राहणार आहोत नेहमी आणि वनांबरोबरच, त्याशिवाय आपण जगू शकणार नाही आहोत या पृथ्वीवर. दे हॅव नो राईट टू एक्सटिंग्विश द अॅनिमल्स ऑर ड्राईव्ह देम अवे फ्रॉम द टेरिटरी ऑर नॅचरल हॅबिटॅट. कितीतरी बघता तुम्ही तस्करी होते प्राण्यांच्या कातडीची, हत्तींच्या सुळ्यांची, वाघाच्या नखांची किंवा असं कितीतरी, फक्त काहीतरी चुकीच्या प्रथा परंपरा आणि जास्त पैसे मिळतात म्हणून आपण एका प्राण्याचा जीव घेतोय हे विसरू नका कधी. आणि ते न करणं हेच चांगलं आहे, कारण जो जर असं तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही, पण आईन्स्टाईनने एकदा असं म्हटलं होतं की जर समजा छोटीतली छोटी गोष्ट किंवा किडा, मधमाशी, जगातल्या सगळ्या मधमाशा मारल्या गेल्या तर पुढच्या 4 वर्षात किंवा त्याच्या पुढच्या पिरियडमध्ये माणसाची जमात नष्ट होऊन जाईल. कारण आपण जीवो जीवस्य जीवनम किंवा सर्वेषां शांतिर्भवतु, अर्थात सगळेजण शांतीत जगू दे, अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो तपः, म्हणजे अहिंसा हीच खरे तर निष्ठा ठेवायची गोष्ट आहे, आपली सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे, अशा बॅकग्राऊंड मधनं येतो. आणि हे कुठल्याही एका धर्माचं तत्वज्ञान नाहीये, तर सगळ्याच धर्मांचं तत्वज्ञान हे सांगतं की तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा आणि कुणाच्याही जगण्यात अडथळा बनू नका. सो ह्या गोष्टी आपण कुठेतरी आपल्या मनात बिंबवल्या पाहिजेत. आपल्या आसपासच्या पर्यावरणाचं रक्षण करायचं कर्तव्य हे आपलंच आहे, हे विसरलं नाही पाहिजे. ओके, सो साधी साध्या गोष्टी आहेत. PUC केलेलं वाहन वापरणं, इलेक्ट्रिक वाहन वापरण्याची शक्यता निर्माण झाली तर ते चॉईस करणं, जर छोटं अंतर असेल तर चालत जाणं, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणं जास्तीत जास्त, कारपुलिंग करणं, एका ठिकाणी जात असू तर 4 गाड्या घेऊन जाण्यापेक्षा 4 लोकांनी एका गाडीतून जाणं, रस्ते स्वच्छ ठेवणं, आपलं घर स्वच्छ ठेवणं, सांडपाण्याचा योग्य निचरा करणं, ह्या सगळ्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण जेव्हा आपण असं विचारतो ना की मी काय करणार, मी एक छोटासा माणूस आहे, मी या एवढ्या पर्यावरणासाठी काय करणार, तर तिथे कुठेतरी आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे आपण करू शकतो. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण करायच्या आहेत त्या. तुम्ही झाडं लावा, फुलझाडं लावा, मोठी झाडं लावा की चांगली त्यातून ऑक्सिजन निर्माण होईल. सगळ्यांनाच मला वाटतं गेल्या काही काळात ऑक्सिजनची किंमत कळली की नाही, अक्षरशः किंमत कळली की दर लिटरला किती ऑक्सिजन मिळतोय आणि असं. सो हे पुन्हा नाही घडता कामा आपल्याकडून. आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टींचं प्रिझर्वेशन, रक्षण पर्यावरणाचं राहिलं पाहिजे. कारण असा विचार करा, हेच लोक आपल्या बरोबर पुढे जाणार आहेत. सो हे होतं फंडामेंटल ड्युटीज रिलेटिंग टू एन्व्हायरमेंट. प्लास्टिकचा वापर कमी करणं तुम्हालाही माहितीये, पिशवी घरातून घेऊन जाताना बाहेर पडायला फारसं कष्ट पडत नाही. किंवा तुम्ही समजा केळी घेताय असा विचार करा, तर ती केळी घेण्यासाठी तुम्हाला प्लास्टिक पिशवी नाही लागत. तुम्ही एकतर ती केळ्यांचं घर हातात घेऊ शकता, गाडी आणली असेल तर गाडीच्या डिकेट ठेवू शकता. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत प्लास्टिक अवॉइड करणं शक्य असतं. डू दॅट. सो मला वाटतं आत्ताच्या मीटिंगला माझ्या, मला तुमच्याकडे एक प्रपोजिशन आहे. आपलं आत्ता 9:20 व्हायचेत अजून आणि आपलं लेक्चर असंही 9:40 पर्यंत असतं. तर असं केलं तर की मी एक 10 ही मीटिंग कट करते, कारण ती 4 मिनिटात बंद होणार आहे. आणि हीच लिंक पुन्हा एकदा जॉईन करा, एक 10 ते 15 मिनिटासाठी मी परत लेक्चर घेते आणि मग मी तुम्हाला सोडते. चालेल का तसं? यस मॅम, यस मॅम. मी तुम्हाला पूर्ण वेळ 40 मिनिटं लेक्चर घेणार नक्की, पण मला असं वाटतंय की हा मुद्दा जो आहे तो जर पूर्ण झाला तर आपल्याला सोपं पडेल. चालेल का? ओके मॅम. ओके मॅम. सो जे ऐकत नाहीयेत किंवा जे ऐकतायत सगळे, त्यांच्यासाठी मी ही मीटिंग कट करते आणि मी बंद केल्यावर तुम्ही पुन्हा त्याच लिंकला जॉईन करायचंय. ओके, बाय. ओके.